आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अब्दुल्लाटच्या डॉक्टर अरुण कुलकर्णींना एस के पाटील धन्वंतरी पुरस्काराने केला सन्मानित. आनंदराव कदम यांना डॉक्टर जे जे मखदुम समाजभूषण पुरस्कार. जयसिंगपूरच्या भारत मेडिकल ट्रस्टच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 2008 सालापासून धन्वंतरी पुरस्काराचं वितरण केलं जातं. 2012 पासून समाजभूषण पुरस्कार दिला जातो. यंदाचा डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी हा पुरस्कार डॉक्टर अरुण कुलकर्णी यांना देण्यात आलाय. तर डॉक्टर जे जे मखदुम समाजभूषण पुरस्कारानं आनंदराव हरी कदम यांना सन्मानित करण्यात आलं. कल्पवृक्ष गार्डन येथे झालेल्या समारंभाला खासदार राजू शेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि सेंद्रिय शेतीचे अभ्यासक श्रीनिवास गाडगे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौनीता अभिजित माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मुख्य नेते अनिल उर्फ सावकार मादनाईक, पैलवान विठ्ठल मोरे, श्रीवर्धन पाटील, प्रसन्न कुंभोजकर, अशोक रुनवाल, कलगोंडा पाटील, ऍडव्होकेट व्ही जे तामनकर, सरोजनी घेवाळे, डॉक्टर शैलजा पाटील, विजयकुमार डिग्रजे, विलास लोहार, धनंजय मुळीक, किरण अनुजे, बाळासो दळवी, अण्णासो उदगावे, डॉक्टर एम एम खटावकर, डॉक्टर आतिक पटेल, महावीर अक्कोळे, विजय कुरडे, अनिल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी उदगावहून ऋषिकेश बावचे. इराणचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. आपण जर या जिल्ह्याचा इतिहास पाहिला, छत्रपती शाहूंच्या अगोदरचा इतिहास पाहिला, तर बऱ्याचशा तालीम संघ तर देशातून परदेशातून पैलवान येऊन वर्जीस करून स्वतःची ताकद कमवलेली आहे आणि जगामध्ये त्यांनी नावलौकिक गेलेला आहे, कमवलेला आहे. गाडगे साहेब, फक्त माझ्या मनामध्ये एक छोटीशी मूलभूत शंका आहे, जे मी सेंद्रिय शेतीचा विरोधक नाही, पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी जवळपास 40-45 कोटी लोकसंख्या होती आणि त्यावेळी काही सगळा देशच सेंद्रिय शेती करत होता. देशी वाहन आपल्याकडे होते, आपण रासायनिक खताचा वापर करत नव्हता, पेस्टिसाईडचा उत्पादन करत नव्हतो आणि आपल्याला बाहेरच्या देशातून मिळूसारखं धान्य, भरड धान्य, मका असं 400-480 टक्के अमेरिकेकडून आयात करावं लागत. आज 40 कोटीची लोकसंख्या 120 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. जमिनीचा जो जमिनीची जी उत्पादकता होती ती त्याच्यापेक्षा घटलेली आहे.